अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्यांना अजित पवारांनी सुनावलं. अर्थसंकल्पाला विरोध करणं विरोधकांचं काम, अर्थसंकल्पामध्ये सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचंही वक्तव्य. उद्या महायुतीचा मुंबईत मेळावा, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मेळाव्याचं आयोजन. महायुतीचे आमदार, खासदार आणि प्रमुख नेते राहणार हजर. लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मोदी आणि शिंदेंचे फोटो, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आदिती तटकरेंचाही फोटो असल्यानं चर्चांना उधाण. विश्वविजेत्या टीमच्या सेलिब्रेशनला बस गुजरातमधनं आणल्यानं राजकारण तापलं. गुजरातमधनं बस आणून सर्व काही गुजरात दाखवण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं खासदार निलेश लंकेंचं अहमदनगरमध्ये आंदोलन. लंकेंचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैलगाडी नेण्याचा प्रयत्न, पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच अडवलं. विश्वविजेत्या भारतीय टीमचे खेळाडू विधानभवनाला भेट देणार. रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यशस्वीचा सन्मान होणार. 1 कोटींचं बक्षीसही दिलं जाणार. हाथरस दुर्घटनेतील जखमींची राहुल गांधींकडनं भेट, मृतांच्या कुटुंबियांचंही सांत्वन. सत्संगमधील चेगराचेगरीमध्ये 123 जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या महिन्याभरात 21 नवजात बालकांचा मृत्यू. ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातली घटना. NICU मध्ये ठेवण्यात आलेल्या 9 नवजात बालकांचा मृत्यू. भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाचे 3 दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडल्यामुळे पाणी पातळीत वाढ. जेजुरीतील मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वरांची पालखी महर्षी वाल्मिकींच्या वाल्हेकडे मार्गस्थ, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उंडवडेकडे प्रस्थान.